हेलो माय डियर स्टूडेंट्स, माय सेल्फ मिसेस रोहिणी रोहित डामरे। आई एम वर्किंग एज असिस्टेंट टीचर इन सरस्वती भवन एजुकेशन सोसाइटी श्री शिव छत्रपति प्राइमरी स्कूल चिखली पुणे। टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट स्टैंडर्ड 6 सब्जेक्ट मैथमेटिक चैप्टर 2 एंगल्स। हेलो स्टूडेंट्स, what do you see in this picture? First picture is clock, second picture is pizza, third picture is window, fourth picture is beak of bird, fifth picture is spider net, sixth picture is scissor. बघा, तुम्हाला पहिल्या ज्या चित्रामध्ये दिसत आहे मुलांनो, ही हे काय आहे, घड्याळ। आणि त्या घड्याळामध्ये तुम्हाला जो कोण तयार झालेला दिसतो तो आहे विशाल कोण। दुसऱ्या आकृतीमध्ये जो पिझ्झा आहे त्या पिझ्झामध्ये तुम्हाला एक भाग कट झालेला आहे, त्या भागामध्ये तुम्हाला जो कोन तयार झालेला दिसतो तो आहे काटकोन। तिसऱ्या आकृतीमध्ये तुम्हाला जी खिडकी दिसत आहे त्या खिडकीच्या ज्या कोनांच्या बाजूच्या कोनामध्ये तुम्हाला दिसत आहे काटकोन, कोन तयार झालेला दिसतो। चौथ्या आकृतीमध्ये तुम्हाला जी पक्षी आहे त्या पक्षीच्या चोचमध्ये जो कोन तयार झालेला आहे तो आहे लघुकोन। आणि पाचव्या ज्या आकृतीमध्ये जे कोळी आहे त्या कोळीने जे जाळं तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे कोन तयार झालेला दिसतो तो आहे विशाल कोन। पाचवी सहावी जी आकृती आहे ती आहे सीजरची आणि कैचीची। त्या कैचीच्या आकृतीमध्ये तुम्हाला बाजूच्या साईडने जो कोन तयार झालेला दिसतो तो कोन आहे विशाल कोन। म्हणजेच आपण या पाठामध्ये अँगल प्रकार आहे ते पाहणार आहोत। टाईप्स ऑफ अँगल, फर्स्ट इज झिरो अँगल, सेकंड झिरो म्हणजे शून्य कोन, दुसरा आहे ॲक्यूट अँगल म्हणजे तुमचा लघुकोन, तिसरा आहे राईट अँगल म्हणजेच काटकोन, चौथा अपटूस अँगल म्हणजे आहे तुमचा विशाल कोन, तुमचा पाचवा कोन आहे स्ट्रेट अँगल, तो आहे स्ट्रेट अँगल म्हणजे सरळ कोन, सहावा कोन आहे तो रिफ्लेक्स कोन त्याला म्हणतात प्रविशाल कोन, सातवा कोन आहे कंप्लीट अँगल त्याला म्हणतात शून्य कोन। तर पहिल्यांदा आपण पाहूया झिरो अँगल। झिरो अँगल म्हणजे शून्य कोन। झिरो अँगलची व्याख्या, द अँगल विच मेजर झिरो डिग्री इज कॉल्ड अ झिरो अँगल। द फिगर शोज अ झिरो अँगल, म्हणजेच या खालच्या आकृतीमध्ये तुम्हाला जी सरळ रेषा दिसत आहे त्या सरळ रेषेमध्ये ए आणि बी हे दोनच बिंदू आहे, या स्थितीमध्ये तुम्हाला कुठलाही बदल झालेला दिसत नाहीये, म्हणून त्या कोणाला शून्य कोन असे म्हणतात। शून्य कोणाचं माप झिरो अंशामध्ये लिहितात किंवा मोजला। सेकंड आहे अॅक्यूट अँगल, याला म्हणतात लघु कोन। अ अँगल विच मेजर मोर दॅन झिरो डिग्री बट लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड अँड अॅक्यूट अँगल। इन द फिगर अँगल ए बी सी इज अॅन अॅक्यूट अँगल। खालच्या ज्या आकृतीमध्ये तुम्हाला ए बी सी दिसत आहे हा जो कोन आहे तो कोन कसा आहे 90 अंशापेक्षा कमी, म्हणून त्याला लघुकोन असे म्हणतात। लघुकोनाची व्याख्या कशी आहे की शून्य अंशापेक्षा थोडासा जास्त आणि 90 अंशापेक्षा कमी अशा असणाऱ्या कोणाला काय म्हणतात लघुकोन असे म्हणतात। सेकंड आहे तुमचा राईट अँगल। राईट अँगल म्हणजे काटकोन। अँड अँगल ऑफ मेजर 90 डिग्री इज कॉल्ड अ राईट अँगल। इन द फिगर अँगल ए बी सी इज अ राईट अँगल। खालच्या आकृतीत तुम्हाला ए बी सी हा काय दिसत आहे काटकोन, काटकोन कोण दिसत आहे म्हणजेच 90 अंशाचा जो कोन असतो म्हणजे तो कोन तयार होतो त्याला काय म्हणतात काटकोन। नंतरचा आहे तुमचा ॲप्टूस अँगल म्हणजे तुमचा विशाल कोन। अन अँगल विच मेजर मोर दॅन 90 बट लेस दॅन 180 इज डिग्री इज कॉल्ड अ ॲप्टूस अँगल। इन द फिगर अँगल पी क्यू आर इज अन ॲप्टूस अँगल। खालच्या आकृतीमध्ये तुम्हाला पी क्यू आर हा काय दिसत आहे कोन दिसत आहे, तो कसा आहे 90 अंशापेक्षा थोडासा
जास्त आणि 90° पेक्षा जास्त असणाऱ्या कोणाला काय म्हणतात? अपटूस अँगल असे म्हणतात, म्हणजेच विशाल कोन असे म्हणतात. तो कोन आपल्याला कसा दिसतो? 180 मापाचा आपण त्याला लिहितो. आहे तो तुमचा स्ट्रेट अँगल. स्ट्रेट म्हणजे सरळ कोन. आता सरळ कोन, अन अँगल ऑफ मेजर इन 180 डिग्री इज कॉल्ड अ स्ट्रेट अँगल इन द फिगर. अँगल एक्स वाय झेड इज अ स्ट्रेट अँगल. खालच्या आकृतीमध्ये तुम्हाला एक्स वाय झेड जी आकृती दिसती आहे त्या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिसतो आहे? सरळ कोन दिसतो आहे. आता सरळ कोनाची व्याख्या काय आहे बघा बरं, की बाण्याच्या दिशेने दाखवल्याप्रमाणे काडी फिरवून आकृती तुम्हाला दिसत आहे आणि अशा स्थितीमध्ये जो कोन तयार होतो त्या कोनाला सरळ कोन असे म्हणतात. आणि हा सरळ कोन किती मापाचा असतो? तर 180° मापाचा. तो पुढचा आहे तुमचा रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स म्हणजे काय तुमचा? रिफ्लेक्स अँगल म्हणजे प्रविशाल कोन. अँड अँगल विच मेजर मोर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री इज कॉल्ड अ रिफ्लेक्स अँगल इन द फिगर. अँगल डी ई एफ इज अ रिफ्लेक्स अँगल. खाली तुम्हाला जी आकृती दिसती आहे डी ई एफ हा काय आहे? रिफ्लेक्स अँगल आहे, म्हणजेच त्याला मराठीमध्ये प्रविशाल कोन असे म्हणतात. प्रविशाल कोनाचं माप काय असतं? 180° असतं किंवा 180 पेक्षा जास्त. बघा त्याची व्याख्या अशी आहे की हा कोन 180° पेक्षा जास्त मोठा असतो, त्याला प्रविशाल कोन असे म्हणतात. आणि तो 180° पेक्षा जास्त मोठा असतो किंवा 360° पेक्षा लहान असतो, म्हणून त्याला काय म्हणतात? प्रविशाल कोन असे म्हणतात. पुढचा आहे पूर्ण कोन, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कम्प्लीट अँगल. अन अँगल ऑफ मेजर 360 डिग्री इज कॉल्ड अ कम्प्लीट अँगल. द फिगर शोज अ कम्प्लीट अँगल. बघा शेजारच्या आकृतीमध्ये तुम्हाला बाजूला गोल झालेला दिसतो आहे, ते काय आहे? पूर्ण झालेला आहे. तो कोन कसा झालेला आहे? पूर्ण झालेला आहे. बघा त्याची व्याख्या अशी आहे, सरळ कोनापर्यंत 180 व सरळ कोणानंतर 180 असे एकूण माप जे होते त्याला 360° असे म्हणतात. म्हणून त्या पूर्ण तयार होणाऱ्या कोणाला पूर्ण कोन असे म्हणतात. पूर्ण कोणाचे माप किती असते? तर 360° असते. तर आपण आता कुठले कुठले कोन पाहिले? पहिला आपण पाहिला तो लघुकोन, शून्य कोन, लघुकोन, काटकोन. नंतर आपण पाहिला तो आपला विशाल कोन. विशाल कोणानंतर आपण पाहिला सरळ कोन, नंतर प्रविशाल कोन आणि शेवटचा आहे पूर्ण कोन. हे जे कोन आपण पाहिले त्या कोनांचे माप कसे आहेत? वेगवेगळे आहेत. म्हणून सगळ्यांनी काय करा, या व्याख्या लिहून काढा, समजून घ्या. जर काही समजलं नाही तर पुन्हा तुम्ही ग्रुपवरती आपल्या प्रश्न विचारू शकतात. थँक्यू.